चले. जय शिवराय. वयाच्या 15व्या वर्षी कुल स्वामिनी तुळजा भवानीच्या चरणावरील फूल उचलून रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून राजमाता जिजाऊंचं महान मंगलन देखणं स्वप्न साकार करणाऱ्या, ते स्वप्न घडवण्यासाठी, ते स्वप्न साकार करण्यासाठी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये रक्ताची रंगपंचमी खेळणाऱ्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकायचा असतो, वाचायचा असतो, समजून घ्यायचा असतो. आणि हा इतिहास किती महत्वाचा आहे याच्यासाठी वर्णन केलंय, नभी सूर्य धावे तरी पद्म हासे, इतिहास चित्ती तरीच राष्ट्र विकसे, जयांना जगी राष्ट्र करणे महान, इतिहास व्हावी तयांची तहान, इतिहास व्हावी तयांची तहान. हा रक्त रंजित इतिहास आजच्या आपल्या महाराष्ट्राच्या आनंदाचा पाया, आजच्या आपल्या या भारत वर्षाच्या स्वातंत्र्याचा पाया 400-450 वर्षापूर्वी ज्या माणसांनी घडवला, ज्या माणसांच्या हाडा मासांचे अवशेष, ज्या माणसांच्या पराक्रमाचे अवशेष ज्या मातीत आणि ज्या दगडांवरती, ज्यांच्या बलिदानानं, त्यागानं आणि रक्तानं कोरली गेली, तो इतिहास समजून घेण्यासाठी, त्या त्यागाच्या बलिदानाची किंमत समजून घेण्यासाठी खऱ्या अर्थानं या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, या दऱ्याखोऱ्यांचा रक्तरंजित इतिहास समजून घेण्यासाठी या शिवरायांची मावळी, शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेली आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामधील धर्मवीरगड, त्या गडाच्या विकासासाठी आणि त्या गडाच्या इतिहासाच्या रक्षणासाठी काम करणारे हे महाराष्ट्रातील आमचे मित्र मंडळ आणि या महाराष्ट्रातील शिवरायांच्या विचाराने पेटून निघालेले हे सगळे मावळे आम्ही निघालो आहोत राजगड ते रायगड अशा प्रकारचे पायी ट्रेकिंगसाठी. काल रात्री 9:30 राजगडावर पोहोचलो, देवी पद्मावतीचं दर्शन घेतलं, मातोश्री महाराणी साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या संघर्षाचा इतिहास असणारा राजगड जो 1647 मध्ये महाराजांनी स्वराज्यात सामील केला, तेव्हा त्याचं नाव होतं मुरुंबदेवाचा डोंगर, त्याची डागडुजी केली, त्याला राजधानी बनवलं आणि अर्थातच त्याला गडांचा राजा, मराठा साम्राज्याची पहिली राजधानी, गडांचा गड म्हणून ओळखलं जातं. त्या गडाचं एक खास वैशिष्ट्य त्यागाचं बलिदानाचं प्रतीक असणाऱ्या शंभू राजांच्या मातोश्री साईबाईंची समाधी आहे. साईबाईंच्या समाधीची पहाटे पहाटे दर्शन घेतलं आणि तोरण्याच्या दिशेने आमची टीम तोरण्याच्या दिशेने निघाली. अत्यंत अवघड, अगदी धोकेदायक कडे ओलांडत ओलांडत जंगलातून रानावनातूनचा हा प्रवास करत करत आमचे मावळे हे 9 जण, आम्ही 9 जण राजगड तोरणा ते रायगड या मार्गाने निघत असताना आम्ही तोरण्याच्या पायथ्याला आलो आहोत आणि पाठीमागं तोरणा, या तोरण्याच्या बुदलामाची तुम्हाला दिसत असेल तोरणा किल्ला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 एप्रिल 1645 रोजी भोर तालुक्यातील राजगड तालुक्या, भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घातला आणि स्वराज्याचं तोरण, ज्या किल्ल्याला स्वराज्यात सामील करून बांधलं गेलं तो तोरणा किल्ला जो आहे, त्या तोरणा किल्ल्याच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत. पाठीमागं हा तोरणा किल्ला आहे आणि तोरणा किल्ल्याचे स्पष्ट दिसणारी पाठीमागची बुदलामाची, या तोरणा किल्ला पाहिला, तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि अगदी परमेश्वरानं कर्तृत्वान माणसांना आशीर्वाद द्यावा तसा सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या घागरी मावळ्यांना सापडल्या आणि त्या मावळ्यांनी आपल्या नेत्याकडे शिवरायांकडे त्या घागरी सोपवल्या आणि त्याचाच वापर करून ह्या स्वराज्याचा प्रवास सुरू झाला. या तोरणा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड गड असं नाव घेतलं. आता या तोरणा किल्ल्यावर आम्ही सर्वजण जाणार, तिथं स्वच्छता मोहीम करणार आणि त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू असणारे रणरणत्या उन्हामध्ये, ह्या रणरणत्या उन्हामध्ये उन्हाचा त्रास होत असताना, चढणे उतरणीचा त्रास होत असताना, आम्ही त्या काळात 400 वर्षापूर्वी त्या मावळ्यांनी
हे गड किल्ले बांधले कसे असतील, हे गड किल्ले लढवले कसे असतील, जिंकले कसे असतील, आणि पाच पाच जुलमी शक्तिशाली सत्ता असतानाही या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला लोक कल्याणकारी राज्य उभा करून देण्यासाठी स्वातंत्र्य कसं मिळवलं असेल, किती संघर्ष, किती दाहक जीवन त्यांचं असेल, हे जीवन आज या सह्याद्रीच्या कुशीतून दऱ्याखोऱ्यातून चालताना फिरताना आम्हाला आम्ही अनुभूती घेत आहोत. आणि खरोखर भाग्यवान समजतो आहोत की या महाराष्ट्राच्या कुशीत, या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून जन्माला आलो आहोत आणि या महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास अनुभवत आहोत. अशाच प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना आव्हान आहे की हा इतिहास समजून घेण्यासाठी एक एक गड, एक एक किल्ला ह्या दऱ्याखोऱ्यांना विचारा. खरं तर या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरत असताना हे गड, हे किल्ले, हे माती आणि हे दगड आपल्या सर्वांना आवाहन करतायत, आपल्या सर्वांना हक्का मारून सांगतायत, अरे तुम्हाला पुन्हा एकदा स्वराज्याचा, सुराज्याचा इतिहास घडवायचा आहे का, तुम्हाला एक आदर्श देश उभा करायचा आहे का, तुम्हाला पुन्हा एकदा यशाचा इतिहास उभा करायचा आहे का, तर असेल तर आमच्याकडे या. आम्ही न सांगताही त्याचा मंत्र तुम्हाला ऐकू येईल. तो मंत्र अंतकरणात साठवा, सातत्याने आठवा, त्याप्रमाणे जगा आणि मग बघाच. या महाराष्ट्रातला प्रत्येक युवक, या महाराष्ट्रातील प्रत्येक युवती जगाला ठणकावून सांगेल, मी प्रत्येक वादळ पेलील, मला विश्वास आहे, माझ्या पायाशी जमीन, पाठीशी आकाश आहे, पाय घट्ट जमिनीत राहून मी सह्याद्री सारखा ताट आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळांना, मी शुभाच्या मावळ्याची गाठ आहे, या शुभांच्या मावळ्याची गाठ आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभर. कृष्णा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. व्यसनमुक्त युवक संघाचा येसो आवाज दो. अमेके. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराय, जय शिवराय. जिंदाबाद. चला एकच लाईव्ह होत. नाही नाही, म्हणजे सगळे मोकळे नको. स्टॉप केले.